गोरगरिबांचं, श्रीमंतांचं, उद्योगपतींचं, नोकरदारांचं, शेतकऱ्यांचं, गृहिणींचं, सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेला अर्थसंकल्प अखेरीस सादर झालाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विक्रमी 7वा तर मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण आजच्या या अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गाला फारसा दिलासा मिळालेला नाहीये. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50,000 75,000 करण्यात आलंय. तसंच लाखापर्यंतच्या उत्पन्न हे करमुक्त झालेलं आहे आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30% कर हा आकारण्यात आलाय. शिवाय नव्या करप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे 17,500 रुपये यामुळे वाचणार आहेत. मात्र जुन्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. शिवाय कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तसंच शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षांसाठी 4.10 कोटी तरुणांना रोजगार देणार असं आश्वासन देण्यात आलंय. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी 2 लाख कोटींची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारसाठी 26,000 कोटी तर आंध्र प्रदेशसाठी 50,000 कोटींचं अर्थसहाय्य हे जाहीर झालंय. तर हिमाचल प्रदेशकरता 11,500 कोटी रुपयांच्या निधीची ही तरतूद करण्यात आली आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्रासाठी मात्र कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. आणि याच सर्व घोषणांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. बघूया आजचा प्रश्न काय होता आणि नेमकं कसं तुम्हाला पोल करायचा होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं देशाचं बजेट, तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. आणि त्याचे पर्याय होते 0, 1 ते 5, 6 ते 9 की 10. तर हा आहे आजचा प्रश्न. दरम्यान आजच्या या अर्थसंकल्पामध्ये पगारदारांसाठी नव्या करप्रणालीची घोषणा झाली आहे. पण ही नवी करप्रणाली नेमकी कशी असणार आहे ती बघण्यासाठी आता आपण आपल्या मीडिया सेंटरला जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या करप्रणालीविषयी. बघूया, ही आहे नवी करप्रणाली. नव्या कररचनेतले हे बदल काय सांगतात आपण बघतोय. 3.75 लाखापर्यंत म्हणजे 3,75,000 पर्यंत कर नाही, अर्थात प्रमाणित वजावटीसह हा कर आहे. म्हणजे 3.75 लाखापर्यंत प्रमाणित वजावटीसह कर नाही, अर्थातच 75,000 किंमतीची तरतूद आहे ती प्रमाणित वजावट आहे किंवा स्टँडर्ड डिडक्शन आहे. पुढे 3 ते 7 लाखापर्यंत 5%, नंतर 7 ते 10 लाखापर्यंत 10%, 10 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त 30% अशी आहे ही नवीन करप्रणाली. तर हे सगळे आकडे आता समोर आलेले आहेत. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात आणि काय काय महागलंय त्यावर देखील आता आपण नजर टाकणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपण बघूया काय स्वस्त काय महाग. सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे, त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी अर्थातच खास करून गृहिणी गर्दी करतील अशी अपेक्षा आहे. मोबाईल फोन स्वस्त झालेले आहेत, मोबाईल चार्जर देखील स्वस्त झालेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं हे उपकरण. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनं, पर्यावरणपूरक निर्णय घेण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनं देखील स्वस्त झालेली आहेत. कॅन्सरवरची औषधं, त्यानंतर प्लॅटिनम, हे सगळं स्वस्त झालेलं आहे. त्यासोबतच सोलार पॅनल आणि फिश फीड यांचे देखील दर जे आहेत ते कमी करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत. आणि आता काय महाग झालंय. प्लॅस्टिकचं सामान महाग झालंय, अमोनियम नायट्रेट, त्यानंतर टेलिकॉम संबंधीची उपकरणं यांचे दर आता जास्त असतील, ह्या गोष्टी महाग झाल्या. तर काय स्वस्त काय महाग हे सगळं आपण पाहिलेलं होतं. आणि आता अर्थसंकल्पामध्ये सोनं चांदी हा विषय फार चर्चेत आला, कारण सोनं चांदीवरील कस्टम ड्युटी ही 6% कमी केल्याची घोषणा आज झाली. आणि आतापर्यंत सोन्या चांदीच्या दागिन्यांवर 15% कस्टम ड्युटी ही लावली जात होती. तसंच प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी देखील 6.4% कमी झाली आणि त्याचा तात्काळ परिणाम सोन्या चांदीच्या भावावर पाहायला मिळाला. मुंबईत प्रतितोळा सोन्याचा दर 5,000 तर पुण्यामध्ये प्रतितोळा सोन्याचा दर हा 3,000 घटला, तर जळगावात प्रतितोळा सोन्याचा दर हा 2,000 उतरला. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. उद्या देखील सोन्याच्या दरात 1,000 ते 1,500 रुपयांची घसरण पाहायला मिळण्याची शक्यता ही सराफांनी व्यक्त केली आहे. पाहूया, कमीत कमी 5,000 रुपयाची कमी आली आहे. ह्या कस्टम ड्युटी कमी झाला म्हणून जे 15% होती ते 6%वर राहती आहे. तसंच चांदीवरती बी कमी झाल्या, त्याच्यात बी 5,000 कमी झाला आहे. चांदी 93 होती,
आणि आता 88-89 आली आहे. असंच मिळून प्लॅटिनम बी कमी झाला, त्याच्यात 2200 रुपयाचा फरक पडलाय. सकाळी 73,500 होती, ते आता कमी होऊन 66,000-67,000 वरती गेली आहे. अजून बी 1,000-1,500 रुपये कमी होणार असं वाटते. डिक्लेअर झाल्याबरोबर आज जवळजवळ 3,000 रुपये सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे. जो 72,450 होता तो 69,450 आला आहे. आज संध्याकाळी याला इफेक्ट दिल्यानंतर अजून बाजारात फरक पडण्याची शक्यता. चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे, कारण 9% म्हटलं तरी जो 7-8,000 रुपयाचा फरक पडतो तो म्हणजे किलोला. सर्वसामान्य लोकांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तर आनंदाचीच आहे, कारण आम्ही योगायोग इथे पाहुणे म्हणून आलो होतो, परंतु सोन्याचे भाव कमी झाले असे कळताच आम्ही खरेदीसाठी आलो आणि आम्हाला 2-3 हजाराचा फायदा आला. तर या बजेटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिले ते सोन्याचे दर, आणि या सोन्याच्या दरामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घट झाली आहे आपण तेही जाणून घेऊया. काय सांगतायत सोन्याचे दर? मुंबईमध्ये कालचा दर 73,500 रुपये, आजचा दर झाला 69,500 रुपये. ठाण्यामध्ये कालचा दर होता 73,000 रुपये, आजचा दर आहे 71,200 रुपये. पुण्यामध्ये 72,500 वरून हा दर 69,500 रुपये इतका घटलेला आहे. नाशिकमध्ये कालचा दर आहे 73,000 रुपये आणि आजचा दर झालाय 69,300 रुपये. गोंदियामधला कालचा दर आहे 73,500 रुपये, आजची आकडेवारी आहे 69,500 रुपये. बुलढाण्यामध्ये 73,000 वरून काल जे सोनं 73,000 वर होतं ते आज आलंय 68,000 वर, त्यामुळे 5,000ची घट इकडेही झाली आहे. वाशिममधले आकडे काय सांगतायत? कालचा दर आहे 73,500 रुपये, आजचा दर आहे 70,500 रुपये. सोलापुरात काल 73,500 रुपये सोन्याचा दर होता, आजचा दर आहे 71,500 रुपये. परभणीमध्ये कालचा दर 73,200 रुपये, आजचा दर 71,000. अमरावती कालचा दर आहे 73,400 रुपये, आज दर घटलेला आहे, दर झालाय 71,300 रुपये. हिंगोलीमधला कालचा दर 74,000 रुपये, आज घटून झालाय 71,300 रुपये. नांदेडमध्ये काल 74,400 रुपये इतका दर होता सोन्याचा, आजचा दर झाला 71,800 रुपये. तरी आहे जिल्ह्यांमधली आकडेवारी, विविध जिल्ह्यांमध्ये सोन्याचा दर नेमका काय होता त्या संदर्भातली माहिती. दरम्यान हा अर्थसंकल्प शक्ती देणारा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी यंदाच्या अर्थसंकल्पाची स्तुती केली. विकसित भारताचा पाया रचणारं हे बजेट आहे असंही ते म्हणाले. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा तसंच मध्यम वर्गाचा विचार केलाय याकडेही देखील पंतप्रधानांनी आता लक्ष वेधलं. पाहूया. ये बजेट समाज के हर वर्ग को शक्ति देने वाला बजेट है. ये देश के गांव, गरीब, किसान को समृद्धि की राह पर ले जाने वाला बजेट है. पिछले 10 वर्षों में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले. ये जो न्यू मिडिल क्लास बना है, ये बजट उनके सशक्तिकरण की निरंतरता का बजट है. इन नौजवानों को अनगिनत नए अवसर देने वाला बजट है. इस बजट से शिक्षा और स्किल को नई स्केल मिलेगी. ये जनजातीय समाज, दलित, पिछड़ों को सशक्त करने की मजबूत योजनाओं के साथ आया है. इस बजट से महिलाओं की आर्थिक भागीदारी सुनिश्चित करने में मदद मिलेगी. ये ढेर सारे नए रोजगार, स्वरोजगार के अवसर लेकर आया है. ये बेटर ग्रोथ और ब्राइट फ्यूचर लेकर आया है. तर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचं राज्यातल्या महायुती सरकारने आता स्वागत केलंय. कॅन्सरवरील औषधांमध्ये सवलत देण्यात आली आहे, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता लक्ष वेधलंय. तर भारताच्या भविष्यावर गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प असं वर्णन केलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा
लोककल्याणकारी अर्थसंकल्प, असं वर्णन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. पाहूया. मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचंही अभिनंदन करतो, कारण या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. याच्यामध्ये नऊ घटक, विशेष करून नऊ घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहे. भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी, त्यासोबत महिला, युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना, नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रातल्या खासदारांनी देखील अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलंय. विरोधी पक्षातील सर्वच खासदारांनी अर्थसंकल्पाने निराशा केल्याचं म्हटलं. त्यातही सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी अतिशय बोचरी टीका केली आहे. विशाल पाटील नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया. बिहार आणि आंध्र प्रदेशचं बजेट आज निर्मला सीतारामनांनी आमच्या समोर मांडलं. बिहार आंध्र प्रदेशचा विषय संपल्यावर आसामकडे वळल्या, सिक्कीमकडे गेल्या. आम्हाला आता वाटलं अजून एक तासभर भाषण चालेल त्यांचं, पण ते मध्येच बंद केलं. हे सरकार लाचार सरकार झालेलं आहे. त्यांनी त्यांचं लोकमत घालवलेलं असल्यामुळे ह्या पुढच्या काळात त्यांचं सरकार कसं चालणार हे एक ह्या बजेटमधून तुम्हाला पाहायला मिळालं. 5 वर्ष फक्त लोकं कशी सांभाळून ठेवायची ह्याच्या पलीकडे ह्यांना काही करता येईल असं मला वाटत नाही. मला खूप वाईट वाटते आमच्या महाराष्ट्राच्या त्या 8 खासदारांचं, 7 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी, जे त्या सभागृहात जोरजोराने टेबल वाजवत होती. मला कळलंच नाही की कशाबद्दल टेबल वाजवत होती. कदाचित त्यांच्या कानात जे माईक का स्पीकर दिले होते त्याचं ट्रान्सलेशन करताना त्यांना काहीतरी चुकीचं ऐकू आलं असेल. ज्यावेळेला उल्लेख वेगवेगळ्या राज्यांचा झाला तेव्हा चुकून त्यांना महाराष्ट्र ऐकू आलं असेल, तर मला आश्चर्य वाटतो ते का टेबल वाजवत होते. पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. जणू काही ह्या सरकारला फक्त आंध्र प्रदेशचं TDP आणि बिहारचं JDU हे दोनच पक्ष पाठिंबा देत आहेत. जणू काय शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा, म्हणजे महाराष्ट्राच्या 8 खासदारांचा पाठिंबाच नाही किंवा त्या पाठिंब्याची गरजच नाही असं हे अर्थसंकल्प मांडलं गेलं. खूप निराशा आहे. अगदी मुद्देवार जर तुम्ही त्या खोलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल, आता हा तर फक्त प्राथमिक आहे की महाराष्ट्राला काय दिलं नाही, मुद्देवार जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येईल फक्त घोषणाबाजी केलेली आहे. आणि घोषणाबाजी करत असताना काँग्रेस पक्षांनी जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये मुद्दे मांडलेले त्या मॅनिफेस्टोची कसं अंमलबजावणी करता येते हे माहीत नाही. फक्त ते उचललेत आणि फक्त घोषणा करून टाकली आहेत. कुठेही डिटेलमध्ये ते पैसे कुठनं आणणार, ते पैसे किती लागणार ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. निराशादायक बजेट ह्या ठिकाणी मांडलं गेलं. तर हा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव भाऊसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तर राज्य आणि देशातल्या सरकारवर टीका करण्याची संधी देखील त्यांनी सोडली नाही. आपण बघूया अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले. हा अर्थसंकल्प इतका निराशाजनक, आपण माननीय अर्थमंत्र्यांच्या त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली असती किंवा भाषण समाप्त झाल्यानंतर सभागृह असं तुटून पडतं त्यांच्या अभिनंदनासाठी, आज कोणी फिरकलं नाही. इतकं निराशाजनक बजेट अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. कुणाचा अर्थसंकल्प आहे कळतच नव्हतं. म्हणजे कालपर्यंत आम्ही लाडका भाऊ, लाडकी बहीण ऐकत होतो, आज नवीनच ऐकायला येत होतो. लाडका आंध्र प्रदेश, लाडका बिहार, थोडा थोडा लाडका ओरिसा, पण हे असले सगळे प्रकार सुरू होते. ह्यांना किती वाकवलं हे मात्र नक्की दिसलं बरं का.
फसवलं पण आहे त्यांना. त्यांनी 1,00,000 करोड मागितले होते चंद्राबाबू नायडूंनी, 15,000 करोडच पुसून दिले पानं. मग याचा अर्थ काय? हप्त्याने देईन, बाजूला जाऊ नका, हप्त्याने देईन, पळू नका, हा त्याचा अर्थ आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेख नाही, आंध्र प्रदेश आणि बिहारचे खासदार सोबत राहावेत म्हणून खैरात वाटण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतीचा खैरात वाटण्यात आलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला नेग्लेक्ट करण्याचा पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेला. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटवर महाराष्ट्रातून सर्वसामान्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी जाऊया आता आपल्या मीडिया सेंटरला आणि बघूया. आधी पाहूया आजचा प्रश्न. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं देशाचं बजेट, तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल असा होता प्रश्न. पर्याय होते 0, 1 ते 5, 6 ते 9 आणि 10. आणि आता तुमच्या प्रतिक्रिया काय सांगतात ते बघूया. एक्स वर प्रतिक्रिया आलेली आहे, महाराष्ट्रासाठी काही नाही, आंध्र बिहारसाठी लॉटरी, नोकरदार वर्गाला दिल्यासारखं करून बरंच काही काढून घेतलं, महाराष्ट्र मुंबई हे शब्दच नाही आहेत भाषणात, वैभव खाडेंची ही प्रतिक्रिया आहे. तर एक्स वरचीच दुसरी प्रतिक्रिया, शेतकऱ्यासाठी या बजेटचा काहीही फायदा नाही असं शिवप्रसाद पवार यांचं म्हणणं आहे. तिसरी प्रतिक्रिया येते, मध्यमवर्गीय नोकरदारांच्या खिशात हात घातला आहे, 3,00,000 उत्पन्न असलेल्यांवर टॅक्स लावला, सरळ सरळ माजुरी चालली आहे, संतोष कांसेंनी हे म्हटलं. तर एक्स वरची चौथी प्रतिक्रिया काय सांगते, ईश्वरी सुतार म्हणतात जनता महागाईने त्रस्त आहे. आणि आता युट्यूबवर काय प्रतिक्रिया आल्या त्या आपण बघतोय. करण देवीगरे म्हणतात बजेट सादर होतं, घोषणा होतात पण विकास दिसत नाही, मग पैसा जातो कुठे असा प्रश्न त्यांनी विचारला. तर युट्यूबवरचीच दुसरी प्रतिक्रिया आहे गणेश काटकर यांची. गणेशजी म्हणतात आजचं बजेट फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी होतं. फेसबुकवर जयशंकर सिंग परिहार त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, बजेटवर चांगले गुण बिहार आणि आंध्र प्रदेशचे लोक देतील असं ते म्हणतात. तर फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे विकास कांबळे यांची. ते म्हणतात देशाचा अर्थमंत्री लोकांनी निवडून न दिलेला लोकप्रतिनिधी आहे. तर फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया दत्त अभंग यांची, त्यांचं सरकार बिहार आंध्र प्रदेशमुळे वाचलं म्हणून त्यांच्यासाठी बजेट, अशा आशयाची ही प्रतिक्रिया. फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया 10 पैकी 10 गुण असं सुभाष हांडे म्हणतात. तर आशिष यादव यांनी 0 गुण दिलेले आहेत हे इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरच्या प्रतिक्रिया आता आपण बघतोय. इंस्टाग्रामवरच ओंकार आणेराव यांनी 10 पैकी 0 गुण अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर चैतन्य पाटील यांनी 1 ते 5 या श्रेणीमध्ये इंस्टाग्रामवर आपली गुणसंख्या दिलेली आहे. तुषार शिंदे म्हणतात सर्वसामान्यांना बजेटचा काहीही फायदा नाही. ही होती इंस्टाग्रामवरच्या प्रतिक्रिया. विविध सोशल मीडिया ज्या आहेत त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आम्ही बघितल्या आणि आजच्या बजेट संदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते जाणून घेण्यासाठी जाऊया आपण पोल सेंटर. पुन्हा एकदा प्रश्न बघूया आपण. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं देशाचं बजेट, तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल असा होता प्रश्न. आणि यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 46,000 आणि त्यातली टक्केवारी समोर आहे आपल्या. 0 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी 68, 1 ते 5 गुण म्हणणाऱ्यांची टक्केवारी 14, 6 ते 9, 8 टक्के आणि 10 पैकी 10 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 10 टक्के.
इंस्टाग्रामवर एकूण मतं या संदर्भात 4000 नोंदवण्यात आली. तिकडे आकडेवारी काय समोर आली आहे? शून्य गुण द्याल असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 41%. 1 ते 5 गुण देऊ असं म्हणतात 21% लोक. 6 ते 9 गुण असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी 15% आहे आणि 10 पैकी 10 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 23%. एक्सवर प्रतिक्रिया आलेली आहे आणि एक्सवरची ही टक्केवारी आपल्या समोर आहे. प्रश्न अर्थातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं, देशाचं बजेट तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? तर 0 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी 58 इतकी झाली आहे. तर 1 ते 5 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 24. 6 ते 9 असं म्हणणारे आहेत 10% लोक आणि 8% लोकांना 10 पैकी 10 गुण या बजेटला द्यावेसे वाटतात. तर ही टक्केवारी आपल्या समोर आली. आपण झिरो अवरमध्ये द आर्ट ऑफ वॉर बद्दल बऱ्याचदा ऐकलंय. आज अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आचार्य चाणक्य अर्थशास्त्र आणि करसंकलनाबाबत काय म्हणायचे ते पाहूया. चाणक्यांना भारतीय राज्यशास्त्राचा जनक मानलं जातं. मधमाशी फुलांना त्रास होऊ न देता जसे अलगद पराक्रम वेचते अगदी तसाच राजाने कर गोळा करावा. पण प्रत्यक्षात तसं होतं का? हा प्रश्नच आहे. आयकरदात्या नोकरदार मध्यम वर्गाचा अर्थसंकल्पात फारसा विचार होताना दिसत नाही. सरकार कोणतंही असलं तरी या बाबतीत सातत्य पाळलं जातं. हे चित्र इतक्यात बदलेल अशी शक्यता कमीच आहे. कराचा पैसा देशाच्या समाजाच्या भल्यासाठी, गोरगरिबांच्या विकासासाठी, लोककल्याणकारी योजनांसाठी जास्तीत जास्त प्रभावीपणे वापरला जाईल एवढीच अपेक्षा आता आपण करूया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.